हे बघा या ठिकाणी पावसाचं पाणी साचलेलं आहे ना, संपूर्ण ट्रॅफिक जे आहे त्या ठिकाणी जाम झालेलं आहे, हे दृश्य आपण बघू शकतो। बर्डी परिसरातले हे दृश्य आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा ताफा सुद्धा या ठिकाणी थांबलेला आहे, नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो, भीषण परिस्थिती आहे। म्हणजे काय सांगणार, जे आहे ते भीषण परिस्थिती आहे। आणि ही परिस्थिती पाहण्यासाठी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार जे आहे ते फील्डवर आलेले आहे। पुराचं पाणी, जवळपास 100 मिलीमीटर पाऊस झालेला आहे, परिस्थिती भीषण आहे। काही भागामध्ये 125 मिलीमीटर पर्यंत पावसाची जाणवत आहे, काही भागामध्ये 105। आज अंबाझरीमध्ये तर एका महिलेला रात्री पाऊस झाल्यामुळे घराबाहेर पडता आलं नाही, तिला जीव गमवावा लागला। ही परिस्थिती आता शहरातील आहे, भयावह परिस्थिती आहे। सर्व भागामध्ये पहिल्या माळ्यापर्यंत पाणी पोचलंय, अनेक गाड्या वाहून निघाल्यात, अपार्टमेंटमधून असतील की बंगल्यातून घरातून, आणि प्रचंड लोकांना रात्री पहाटेला जीव धोक्यात घालून घराच्या बाहेर पडावं लागलं। इतकी मोठी अतिवृष्टी या भागामध्ये झाली आणि अनेक लोकांचं प्रचंड नुकसानसुद्धा झालेलं आहे। लोक अचानक झाल्यामुळे अचानक आलेला हा ढगफुटी सदृश्य पाऊस आणि या परिस्थितीमध्ये लोकांना घराबाहेर पडणंसुद्धा मुश्किल झालं। सामान वाचवणं, सामान काढणं, घरगुती सामान सर्व पूर्णतः हे विस्कळीत झालेलं आहे। आणि या परिसरात तुम्ही पाहणी करण्यासाठी आलेले आहेत, या ठिकाणी दुकानं जी आहेत ते पाण्याखाली गेलेलं, मोठं नुकसान आहे लोकांचं, प्रचंड नुकसान झालेलं आहे। दुकानाच्या दुकानं पाण्याखाली गेले आणि बेसमेंटची दुकानं आपण सगळीकडे पाहिल्यानंतर लाखो करोडोचं नुकसान या सर्वांचं आता झाल्याचं आपल्याला दिसत आहे। आणि विशेष रूपानं हा जो झाला आहे, कॉर्पोरेशननी कुठलीही नाली सफाई केली नाही, अर्धवट रस्त्यांची कामं, अर्धवट नाल्यांची कामं, आणि आज त्यामुळे पावसाळ्याच्या पूर्वी सर्व कामं पूर्ण करण्याची गरज होती, परंतु तसं न झाता सर्व कामं अर्धवट शहरातले ठेवल्यामुळे आज शहरवासियांचं प्रचंड असं नुकसान झाल्याचं या ठिकाणी दिसत आहे। आणि हे नुकसान तातडीनं आता सरकार कसं या सगळ्यांना मदत करते हे सुद्धा आता आम्ही शासनाला कळवू सांगू। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये या लोकांना मदत झाली पाहिजेत अशी सुद्धा आम्ही विनंती सरकारला करणार आहोत। सर्वे, कारण की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचनाम्याचे आदेश दिले, नुकसानीला मदत करा म्हटलं, तुम्ही मागणी करणार सरकारकडे? नाही, नक्कीच आम्ही ते सांगितलं की या संदर्भात तातडीनं पंचनामे करा आणि नुकसान भरपाई प्रचंड आहे। पूर्ण दुकानाच्या दुकानं पाण्याखाली गेलेली आहेत, हे प्रचंड इतकं नुकसान की भरून न निघणारं नुकसान आहे। पण जास्तीत जास्त मदत या सर्वांना झाली पाहिजेत। घर म्हणजे गरीब कुटुंबाचा अंबाझरीसारख्या झोपडपट्टी भागातील पूर्णतः साहित्य खराब झालेलं आहे, पाणी भरून निघालेलं आहे। अशा स्थितीमध्ये तातडीनं पंचनामे करा आणि लवकरात लवकर या मदत करा। हे जे कामं अपुरे पडले आहेत, अर्धवट पडले आहेत, याचा परिणाम झाला, ही जबाबदारी कुठेतरी निश्चित केली गेली पाहिजेत। हे सर्व कामं अर्धवट का राहिलेत? मला वाटतं की नागनदीचा प्रश्न होता, तो जर प्रश्न सुटला असता आणि नागनदी स्वच्छ झाली असती, खोलीकरण झालं असतं, कदाचित एवढा मोठा फटका बसला नसता, हे सुद्धा एक कारण त्यामध्ये आहे। तुम्ही ट्विट केलेलं आहे अपात्र आमदारांच्या सुनावणीबाबत, काय ट्विट आहे, काय मागणी आहे? नाही, अपात्र आमदारांच्या संदर्भात हे एक असं आहे की सर्वोच्च न्यायालय ज्यावेळेस खटले चालतात त्यावेळेस ते लाईव सगळ्यांना बघायला मिळतं, आणि आज महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा घटनाक्रम झालेला आहे आणि घटनातज्ज्ञसुद्धा या सगळ्या परिस्थितीवर गांभीर्याने लक्ष ठेवून आहेत। महाराष्ट्राचं लक्ष अशा परिस्थितीमध्ये जी सुनावणी अध्यक्ष महोदय करणार आहेत ती लाईव करावी, ऑनलाईन असावी, सगळ्यांना बघता यावं काय चाललं आहे, सत्य परिस्थिती लोकांच्या पुढे यावं, कोण काय बाजू मांडतो आहे। आणि अध्यक्ष बरं, आपल्या विधानभवनामध्ये या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत, विधानसभेचं कामकाज आपण लाईव करतो, लोकसभेचं कामकाज लाईव करतो आणि कोर्टसुद्धा संपूर्ण कामकाज लाईव करतं आणि ऑनलाईन करतं, मग आपण करायला काय अडचण आहे? म्हणून आम्ही ती मागणी केलेली आहे की सर्व सुनावणीचं प्रक्षेपण हे व्हावं, ऑनलाईन व्हावं आणि लोकांना दिसावं, ही त्यामागची भूमिका आहे। तुम्ही हे सगळं पाहणी करतायत, आज तुमची पत्रकार परिषदसुद्धा आहे, OBCच्या मुद्द्यावर शिष्टमंडळ भेटायला जाणार आहे, तुम्हालाही भेटता या म्हणून, तुम्ही या शिष्टमंडळात असावे म्हणून तावडे सर यांनी मागणी केलेली, बबनराव तावडे यांनी? नाही, सरकारला थोडी शासनाला आणि यांना अक्कल असायला पाहिजे।
ही काही ओबीसी समाज काही भाजपच्या नेत्यांच्या पुरती मर्यादित नाही, विविध संघटना ओबीसी मध्ये काम करतात। ही बैठक ओबीसीची नसून भाजपच्या लोकांची बैठक लावल्यासारखी परिस्थिती। तीन वेळा पहिले तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नव्हते, दुसऱ्या याच्यामध्ये पुन्हा नाव अधिकचे घातले, तिसऱ्या याच्यामध्ये उपमुख्यमंत्री दोनही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असं सांगितलं। हे सगळा तमाशा चाललेला आहे, तो निश्चितपणे आम्हाला बोलवायला पाहिजे होता। विरोधी पक्षाने त्याला का बोलवलं नाही, का घाबरतं काय? आणि ओबीसीच्या संदर्भात ते गंभीर नव्हते, कदाचित त्यांना भीती वाटली असेल। आणि हे एका हा विषय काही एका समाजापुरती नाही, हा समस्त 375-76 जातीचा हा समूह असलेला ओबीसी संवर्ग आहे। अशा स्थितीत डावलणं आणि न बोलवणं यावर मी आता पत्रकार परिषद घेणार आहेच, पण एकच सांगतो की सरकारनं विरोधी पक्षनेत्याला का डावललं याचं उत्तर आम्ही मागू। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।